रोहित बालाराम चौधरी आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत या मुख्य व्यासपीठावर। त्यांना माहेची शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत। धन्यवाद आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित दाखवली आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला रोख रक्कम 10,000 रुपये देण्यात आलेला आहे। आम्ही आभार व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, थँक यू सो मच। आणि दोन्ही संघाने समोर येऊन बसायचं आहे आणि जोशी फाउंडेशनचे जे फाउंडर जे आहेत मेंबर त्याने खुर्च्या लावायच्या समोर, गुरु नाईक चला आपण चेअर लावायचेत आणि ज्ञानेश्वर गुलवी सर्व आपण सदस्यांना घेऊन समोर चेअर लावायचेत। गुरु मात्रे चला चेअर लावून घ्या, आपलाच आहे चौथा नंबर, यस। चला आता सुरुवात करूया आपण। पहिले अतिथी देव भव पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान। सर्वप्रथम ज्या स्पर्धेला नक्कीच खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून वेळ नसताना देखील या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे, सर्वप्रथम मी आवाज देऊ इच्छितो या स्पर्धेचे लाडके आयोजक हेमंतदादा गुलवी आणि मनोहरदादा जोशी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मानसी यशवंतजी सोरे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया। किसान महाआघाडी या व्यासपीठावर उपस्थित आहेत, यशवंतजी सोरे साहेब यांचा आपण स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत। या व्यासपीठावर प्रदीपदादा पाटील यांची देखील उपस्थिती झालेली आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे। स्वागत आणि सन्मान मित्रांनो आपण करतोय योगेश मात्रे नानाबाई तसेच मुसाभाई आणि सोबतच आपण करतोय मनोहरदादा यांच्या शुभ हस्ते हा मेघा सत्कार आपण करत आहोत। त्यांना माहेची शाल सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत। कारुली टीम आणि कालवा टीम समोर येऊन बसायचं आहे, आपण आपल्यासाठी चेअर लावण्यात आलेले आहेत। धन्यवाद साहेब आपण उपस्थित दाखवलेले आहे। त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेची शोभा वाढवण्याकरिता शिवसेना वाहतूक सेनाचे अध्यक्ष भिवंडी गजेंद्र गुलवी साहेब या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत। मी विनंती करतोय शरद पाटील आणि सोबतच यस शरद पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। शरद पाटील या स्पर्धेचे आयोजक जोशी फाउंडेशनचे फाउंडर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत। पंडित भोईर त्यांच्यासोबत शरद पाटील आणि पंडित भोईर हा स्वागत आणि सन्मान करत आहेत। मेगा सत्कार कारण की पाहुण्यांची उपस्थिती या स्पर्धेला गजेंद्र गुळवी यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत। त्रिमूर्ती कंट्रक्शनचे प्रोप्रायटर आणि खास करून शिवसेना वाहतूक सेना अध्यक्ष भिवंडी यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतो, थँक्यू सो मच उपस्थित दाखवले आपण। त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरिता महंत सुनील महाराज पावशे उपस्थित आहेत, महाराजांचा एक जोरदार सत्कार आपण करूया। महाराज नक्कीच वेल काढून या स्पर्धेला आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान आपण या स्पर्धेची एवन जोडी हेमंतदादा गुलवी आणि मनोहरदादा जोशी यांच्या शुभ हस्ते करत आहोत। तसेच योगेश मात्रे नानाबाई तसेच शरद पाटील हे सर्व सत्कार करत आहेत महाराजांचं। रामकृष्ण आरी महाराजांचा हा स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत, धन्यवाद महाराज आपण उपस्थित दाखवली या स्पर्धेच्या कार्यक्रमामध्ये। त्यानंतर उपस्थित या मुख्य व्यासपीठावर निलेश दादू नाईक उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया। डॅसिंग पर्सनॅलिटी उद्योगपती निलेश दादू नाईक यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत या मुख्य व्यासपीठावर। हेमंतजी गुळवी आणि तसेच शरददादा पाटील मुसाबाई आणि शरद पाटील हे स्वागत आणि सन्मान करत आहेत या मुख्य व्यासपीठावर। प्रत्येक व्यक्तीला सन्मानित करत आहोत आपण पहिल्या दिवसापासून या कार्यक्रमाची शोभा वाढवताना। निलेश जाधव नाईक खूप खूप धन्यवाद साहेब आपण इथे उपस्थित दाखवली। त्यानंतर या व्यासपीठावर उपस्थित काजल्याबाबू बर्डे माजी नगरसेवक यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत। मी विनंती करतो या पंडित भोईर दादांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे। स्वागत आणि सन्मान करण्याकरिता आमचे पाहुणे आपण पाहतोय काजल्याबाबू बर्डे माजी नगरसेवक
क्या बात है, याला म्हणतात जोशी फाउंडेशन। स्वागत आणि सन्मान चारी जे व्यक्ती आपण पाहतात आपल्या टीव्ही मॉनिटरवर, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे आणि त्याच्या शुभ हाताने हा स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय। वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक साहेब उपस्थित झालेले आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे, मोस्ट वेलकम, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जो आहे तो देण्यात आलेला आहे। स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत। काजल्याबाबू बर्डे रणगाडा शरद, काजल्याबाबू बर्डे यांनी या गावाचं नाव भरपूर केलं आहे आणि त्याचं स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत, धन्यवाद। त्यानंतर मित्रांनो, गावाची शान वाढवणारे आमचे बॉडी बिल्डर अरुण भोईर सरांचं आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत आणि चॅम्पियन ट्रॉफी येत आहे जवळ, त्यासाठी त्यांची तयारी तुम्हाला टीव्ही मॉनिटर नक्कीच पाहायला मिळेल। यस, मनोहरदादा जोशी यांची इच्छा आहे की अरुण सरावे एकदा टी शर्ट कारावाच। यस यस, सर्वांची इच्छा आहे टी शर्ट आपण एकदा काराच, अरुण सर आमची देखील इच्छा आहे, एक पोज नक्कीच होऊन जाऊ द्या। यस यस यस, नक्कीच। चला आता मित्रांनो आपण स्वागत आणि सन्मान करूया। अरुण सर भुईर यांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय, गावाची शान आणि गावाचा अभिमान वाढवणारे अरुण सर भुईर यांचा स्वागत आणि सन्मान। त्यानंतर मित्रांनो एक स्वागत असा आहे, मी पहिल्या दिवसापासून सांगू इच्छितो की या गावामध्ये जो कोणता काम आहे, यू गए आम यू आहे। हरिभक्त पारायण सिन्हाजी पाटील आमचे अंकल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे आणि या ग्राउंडचं आम्हाला नक्कीच विशेष सहकार्य आहे, तर सिद्धार्थ पाटील आमचे अंकल यांचं आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत। A1 जोडीच्या शुभास्ते हेमंतजी गुलबी मुसाबाई, त्याचबरोबर मनोहरदादा जोशी, पंडित भोईर, योगेश मात्रे, नानाबाई आणि शरद पाटील यांच्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत। आमचे अंकल 0 मिनिटामध्ये कमाल, कोणताही काम असू द्या, हम यू गए हम यू आहे। गावामध्ये कोणताही कार्यक्रम असू द्या, त्या कार्यक्रमासाठी अंकल यांचा 100% आहे। थँक्यू सो मच अंकल, आपल्याला आम्ही सन्मानित करत आहोत या व्यासपीठावर। स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर पाहुण्यांचं आपण करत आहोत। आर्यन इलेव्हन टीम संघाचे ओनर शंकरदादा जुकर यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत। मी आयोजकांना विनंती करतोय आपण आपल्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करायचंय। स्वागत आणि सन्मान करताना आपण पाहतोय आर्यन इलेव्हन संघाचे संघ मालक शंकरदादा जुकर यांचं आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत। आणि मित्रांनो आर्यन चषक तुमच्या भेटीला येत आहेत, याच मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल, त्या जे प्रणिते आहेत त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत। जोशी फाउंडेशन संघाचे फाउंडर्स, त्यानंतर मी विनंती करतोय ज्यांच्या माध्यमातून नक्कीच ही स्पर्धा पाहत आहेत, मनोहरदादा जोशी यांचे जावई, या भादवत टेमगरपाडा गावाचे जावई, आमचे लाडके जावई उपस्थित आहेत, माननीय दीपेश कबीर चौधरी यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया मुख्य व्यासपीठावर। जावई यांचा हा स्वागत आणि सन्मान करताना सासरे बाबा भरपूर खुश आहेत। आमच्या या टेमगरपाडा आणि भादवड गावाचे जावई नक्कीच दीपेश कबीर चौधरी उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत। हा स्वागत आणि सन्मान स्वीकारताना आमचे जावई धन्यवाद, आपण इथे उपस्थित दाखवली, आपला मान सन्मान आम्ही करत आहोत। ही यादगार हा क्षण आहे या व्यासपीठावर। त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅचच्या खऱ्या अर्थाने ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत आणि उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज म्हणून ट्रॉफीज ज्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत, दिनेशदादा भोईर उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत। मित्रांनो पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून दिनेशदादा भोईर यांची इथे उपस्थिती आहे आणि त्यांचं नक्कीच मान सन्मान आम्ही मागे ठेवला होता, कारण की हा मेगा सत्कार आहे, कारण की स्पॉन्सर करणं खूप मोठी बाब आहे, तर आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करत आहोत या स्पर्धेचे
आयोजक हेमंतदादा गुलवी मुसाबाई शरददादा पाटील त्यानंतर मनोहरदादा जोशी आणि पंडित भुईर यांच्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान थैंक यू सो मच। आणि वेळ झाली आहे ज्याने संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये या भादवड टेमगरपाडा गावाची ओळख निर्माण केली टेनिस क्रिकेट बॉलच्या माध्यमातून अजूनही तोच दरारा टेनिस क्रिकेट बॉल मध्ये ज्यांनी ठेवला आहे स्वतःची स्पर्धा देखील सुरू आहे चॅलेंज ग्राउंडवर मात्र या स्पर्धेला त्यांची भेट वंडर ऑफ भिवंडी यांचा आपण स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करत आहोत। मित्रांनो अनेक जी गावं आहेत आमच्या बाजूला शेजारी जी गावं आहेत संपूर्ण गावचे गाव नक्की जगदीश नाईक यांचा क्रिकेट बघण्याकरिता नक्कीच हार्ट ऑफ भिवंडी असो किंवा धोबी तलाव या श्रेणीवर नक्कीच संपूर्ण गावचे गाव निघून जायचं तेव्हा जगदीश नाईकची बॅट तलवाराप्रमाणे चालायची आज त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावर। पुढील सत्कार ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला गिफ्ट एम्पर देण्यात आलेले आहेत कल्पेश गुलवी यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत। मित्रांनो स्वागत आणि सन्मान प्रत्येकच आम्ही करणार आहोत तर या स्पर्धेला गिफ्ट एम्पर जे आहेत कैलासवासी बलिराम गुलवी यांच्या स्मरणात ते गिफ्ट एम्पर जे आहेत ते आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत मान्यश्री कल्पेश गुलवी यांचं आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत। स्वागत आणि सन्मान करताना या स्पर्धेचे आयोजक धन्यवाद सर्व पाहुणे आपण जागेवर बसून घ्या बक्षीस वितरण कार्यक्रम जो आहे आपण सुरू करणार आहोत। पहिला सर्व पंच कॉमेंटर जे आहेत त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत। नक्कीच मित्रांनो आपल्याकडे वेळ आहे बक्षीस वितरण कार्यक्रम थोड्या वेळात आपण करणार आहोत मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने दोन शब्द मार्गदर्शन या स्पर्धेविषयी नक्कीच आमचे अंकल श्रीनाथ पाटील हे करत आहेत। उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ 40 प्लस चे सर्व खेळाडू क्रिकेट रसिक आणि सर्व क्रिकेटवर प्रेम करणारे क्रिकेट रसिक आज जोशी फाउंडेशन आयोजित न्यू 40 क्रिकेटचा आज शेवटचा दिवस होता। न्यू कारवली क्रिकेट संघाने दोन्ही संघ माझ्या माहितीप्रमाणे नावाजलेले संघ कारवली आणि कालिका माता दोन्ही संघ तुल्यबल्य संघ होते अतिशय चांगला खेळ त्यांनी केलेला आहे। जो संघ त्या दिवशी त्या वेळेस जो खेळ करेल तो विजेता ठरतो असू दे। कारवली संघाने माझे मित्रच आहेत संदीप नाईक वगैरे कारिवली संघ याच्यात कालवार संघामध्ये पण आमचे भाचे वगैरे आहेत अतिशय उत्कृष्ट खेळ दोन्ही संघांनी केलेला आहे। माझ्या सर्व दोन्ही संघांना व क्रिकेट रसिकांना शुभेच्छा आहेत। आज एकादशीनिमित्त मला वाटतं आपले कॉमेंटेटर जे आहेत अतिशय धार्मिक आहेत त्यांनी सकाळपासून मी त्यांची कॉमेंट्री ऐकली पहिल्यांदाच कॉमेंटेटर एक धार्मिक आहे आणि त्यांनी वेळेवर जसं जसं त्यांना जे बोलायचं होतं ते धार्मिक एखादी ओवी वगैरे बोलून कॉमेंटरीमध्ये एक रंग भरत होते आणि चांगली कॉमेंट्री त्यांनी केली त्यांचा मला वाटतं सत्कार योग्य तो सत्कार आपल्या ह्याच्यामार्फत व्हावा अशी माझी इच्छा आहे। आणि जोशी फाउंडेशनला माझ्या हमेशा शुभेच्छा राहतील भविष्यात जेव्हा जेव्हा मला तुम्ही आवाज द्याल त्यावेळेस मी तुमच्या सेवेत जोशी फाउंडेशनचेच काय संपूर्ण गावाच्या सेवेत मी तर हजरच असतो। जोशी फाउंडेशनवर विशेष माझं प्रेम आहे आणि मी पहिल्या दिवसापासून इथे हजर असतोच तरी असो दे सर्व क्रिकेट रसिकांना माझ्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद। मला इथे जोशी फाउंडेशनने
वरिष्ठ असताना सुद्धा मला बोलण्याचा जो संधी दिली त्याबद्दल मी जोशी फाउंडेशनचे आभारी व्यक्त करतो आणि जय माझे भाषण संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील कार्यक्रमाकडे वळण्या अगोदर आपण स्वागत आणि सन्मान ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मित्रांनो नेट ची व्यवस्था झालेली आहे. रोहित जोशी जर इथं उपस्थित असेल तर आपण पुढे याचा आपला स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. त्यानंतर पाण्याची व्यवस्था या संपूर्ण व्यासपीठावर माननीय सुनील कृष्णा जोशी जर आपण इथं उपस्थित असाल तर प्लीज आपण या, आपला आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत या व्यासपीठावर. त्यानंतर या स्पर्धेमध्ये चेंडू ज्यांच्या माध्यम देण्यात आलेले आहेत माननीय शशिकांत कृष्णा जोशी दादा उपस्थित असेल तर आपण देखील पुढे या. मला वाटतं कोणी नाही आहे, नक्कीच आपण जर आला असेल तर आम्हाला संपर्क साधा, पुढील कार्यक्रमाकडे बोलूया आपण. तर सर्वप्रथम ज्याने ह्या क्रीडांगण सजवलेलं आहे, बॅनर खूप चांगले बनवलेले आहेत, नक्कीच बॅनर सुजित पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. मी शरद पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा. हळूहळू सर्वांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. कॅसेट सिंगर प्रकाश पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. बसू घ्या आपण साहेब. हा स्वागत आणि सन्मान ज्यांनी या स्पर्धेला कलरफुल बॅनर्स बनवून दिलेले आहेत त्यांचा आपण करत आहोत. चला भजन मंडळ प्रकाशजी पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. कॅसेट सिंगर प्रकाशजी पाटील दादांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. पंडित भोईर आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर पंच कमिटी, त्यानंतर समालोचक आणि त्यानंतर स्कोरर तयारीत राहायचं आपण. तर स्वागत आणि सन्मान कॅसेट सिंगर प्रकाश पाटील यांचा आपण करत आहोत, नंबर वन सिंगर सध्याच्या घडीला. तर मित्रांनो स्वागत आणि सन्मान थांबवेल मी, कारण की इथून ज्याने नक्कीच वेळ नसताना देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यात इथे शुभेच्छा देण्याकरता आलेले आहेत महंत सुनील महाराज यांचे आपण दोन शब्द मार्गदर्शन ऐकणार आहोत आपण या स्पर्धेविषयी. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. आज जोशी फाउंडेशन यांच्या मार्फत 40+ क्रिकेट सामना आयोजित केल्याबद्दल त्यांना तर धन्यवाद आहे. पण आज आज ह्या मंचावर बसून मला असं वाटलं की आज कृष्णाने लावलेली टीम पुढं आहे आणि ह्या ठिकाणी धर्माचा बॅट बॉल चालत आहे. ह्या मा कारणाने पण तुम्ही धर्माची साथ घेत चाललात आहात, कारण आजपासून 5000 वर्षापूर्वी जो बॅट बॉलचा शोध लागला तो कृष्णाने लावला आणि तुम्हीसुद्धा ह्यामार्फत धर्मरक्षणासाठी काम करत आहे त्याच्याबद्दल मी जोशी फाउंडेशनचे आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील दोन शब्द मार्गदर्शन या स्पर्धेविषय जोशी फाउंडेशन चाचणी स्पर्धेविषय नक्कीच तुम्ही मार्गदर्शन ऐकणार आहात. आमचे सर्वांचे लाडके यशवंतदा सोहरे यांचा देखील आपण आवाज नक्कीच ऐकणार. जोशी फाउंडेशन आयोजित 40+ चाचणी स्पर्धा या स्पर्धेस बक्षीस समारंभासाठी उपस्थित प्रमुख मान्यवर महंत पावशे महाराज आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर सर्व क्रीडा शौकीन आणि सर्व खेळाडू, सर्वप्रथम मी जय बजरंग कारेवली यांचे अभिनंदन करतो की त्यांनी फायनलमध्ये प्रवेश करून फायनलचे बक्षीस पटकावलं. खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ केला. त्याचबरोबर मी कालिका माता कालवार यांचंही अभिनंदन करतो की एवढ्या संघातनं तुम्ही फायनलपर्यंत पोचला म्हणजे अतिशय चांगला खेळ केला. खरोखरच जर क्रिकेट म्हटलं कुठलाही खेळ असू दे हारजीत होत असते, शेवटच्या क्षणी जर आपण बघितलं तर अतिशय अतिटतीचा असा हा सामना आणि शेवटच्या क्षणी कारिवली संघ हा विजयी झाला. शेवटी म्हणतात ना जो जिता वही सिकंदर. खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ केला. तसा जर विचार केला तर 40+ म्हटलं तर आपल्या आरोग्यासाठी एक अतिशय चांगल्या अशा प्रकारचं एक
म्हणजे आपण म्हणतो ना फिटनेससाठी अतिशय चांगल्या प्रकारचं असं एक ते खेळ आहे. खरोखरच जर आपण बघितलं तर आज आयुष्य हे फार कमी आहे. आपण 50-60 वर्षात कितीतरी चांगली लोकं मरण पावलेली पाहतोय. अशा प्रकारे जर आपण क्रिकेट खेळून अतिशय चांगल्या प्रकारची फिटनेस ठेवली तर आपलं आयुष्य वाढेल. त्यानिमित्ताने 40+ आयोजन केल्याबद्दल मी मनोहर जोशी, हेमंत मुसाभाई, योगेश नानाभाई, संदीप सर्व टीमला धन्यवाद देतो की ते एक प्रकारे सर्व खेळाडूंचं आयुष्य वाढवण्याचं काम करत आहेत. असंच काम त्यांच्या हातून होत राहो, अशीच प्रगती त्यांची होत राहो अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. मी पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद यशवंत दादा. पुढील स्वागत आणि सन्मान आपण कडे बोलणार आहोत, ज्याने 4 दिवस या स्पर्धेला ज्यांच्या हातून चांगली मेजवानी दिली. रामा ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर सुजित म्हात्रे डॉन बाय यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत. मी नरेश गुलवी यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभहस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचंय. कारोली टीम संघाचं मनोधैर्य वाढवताना आपण पाहतोय. शुभेच्छा येत आहेत पंकज म्हात्रे, कैच्याचा धाबा सुजित म्हात्रे येत आहेत व्यासपीठावर, त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. मित्रांनो, संपूर्ण संघामध्ये जेवढे खेळाडू खेळले सर्वांनी सुजित म्हात्रे यांचं कौतुक केलं, कारण की एवढ्या माणसांचं जेवण बनवणं कुठेतरी नक्कीच त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आशीर्वाद मिळाला असं समजून जावा. पहा हे पहा, शंकरदादा जुकर देखील त्यांच्या सन्मानासाठी उभं राहिलेले आहेत. योगेश म्हात्रे, नाना, नरेश गुळवी यांच्या शुभहस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. कारुली टीम, आपण जेवण केलं नाही का या स्पर्धेमध्ये? यस, थँक्यू. टाळ्यांचा आवाज झाला भाजन. धन्यवाद सुजित म्हात्रे. आणि पुढील स्वागत आणि सन्मानाकडे जाऊया आपण. सर्वप्रथम व्हॉइस ऑफ ताडाली एक लेजंड कॉमेंटर मोहनदादा भोईर यांचा आवाज तुम्ही ऐकला या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. आयोजक आपण पुढे व्हा, आपल्या शुभहस्ते आपण करणार आहोत. या श्रीनाथ पाटील अंकल, श्रीनाथ पाटील अंकल यांच्या शुभहस्ते होईल हा स्वागत आणि सन्मान. एकच वादा मोहनदादा, कोणत्याही स्पर्धेमध्ये तुम्ही त्यांना ऐकतायत. एक सूत्रसंचालक म्हटलं की A1 सध्याचं काम माझ्याकडे ढकललं त्याने. मोहनदादा यांचं स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. आणि त्यानंतर गेले 4 दिवस ज्यांच्या गोडीने या स्पर्धेला उचललं सुनील शेळके सर, मी यांना विनंती करतोय आपण पुढे यायचंय. मी विनंती करतोय शंकरदादा जुकर, आपण आपल्या शुभहस्ते सुनील शेळके सरांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचंय. कडक शब्दांचा महारा आपल्या कॉमेंट्रीमध्ये करताना सुनील शेळके सर आपण पुढे यायचंय. आपला स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. आम्हाला नुकतंच माहिती मिळाली की गेले 2 ते 3 वर्षे ते समालोचक करत आहेत. भरपूर क्रिकेट आहे, भरपूर नॉलेज आहे क्रिकेटचं आणि त्याचनुसार समालोचक. नक्कीच तुमचं समालोचक योगेश म्हात्रे नानाबाई यांना आवडलं असं आम्हाला माहिती मिळते. त्यानंतर आमचे उत्कृष्ट कवी अग्रिभूषण आम्ही या नात्याने त्यांना डोळ्याने बघत आहे पहिल्यापासून. ज्ञानेश्वर चिकणे यांचं स्वागत आणि सन्मान योगेश म्हात्रे नानाबाई यांच्या शुभहस्ते आपण करत आहोत. ही जोडी जेव्हापासून 40+ संघटना सुरू झाली आहे तेव्हापासून नानाबाई आणि ज्ञानेश्वर चिकणे यांचा जवळचा नाता झालेला आहे. योगेश म्हात्रे नेहमी जेव्हा घरून ज्ञानेश्वर चिकणे निघतात, आज नक्की काय आहे ते येताना घेऊन ये असा हा प्रेम. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे, आपण चांगला समालोचक केला या स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये ज्याने आमच्या पाठीचं कणं समजलं, गोल्डन फिंगर ऑफ भिवंडी म्हणूया, MCAची परीक्षा देऊन ज्याने गुणलेखकाचं काम सुरू केलं, ज्ञानेश्वर मुकादम आपणास मी विनंती करतो आपण पुढे यायचा. आपला मान सन्मान आम्ही करत आहोत. मी शरद पाटील दादांना विनंती करतो आपण आपल्या शुभहस्ते स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. त्यांना देखील माहेची शाल सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. स्वागत आणि सन्मान करताना या स्पर्धेचे आयोजक शरददादा पाटील. आता एक यानंतर आपण प्रिन्स मूवीचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत, किंग ऑफ लाईट टेलिकास्ट. चला प्रिन्स मूवीचे सभासद आपण पुढे यायचं.
त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. मिराज बिलाल स्वागत आणि सन्मान करण्याकरिता शरददा पाटील यांच्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाइटेलिका सध्याच्या घडीला 5 ते 6 ठिकाणी प्रिन्स मूवीज लाइटेलिका सुरू आहे. बीजी शेड्यूल ज्यांचा व्यासपीठ आवडलं आम्हाला, ज्यांचं सजावट आम्हाला आवडलं, अभिमान्य तरे भाविक मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर आपल्यास विनंती आहे आपण पुढे याचं आपलं स्वागत आणि सन्मान आम्ही करत आहोत या व्यासपीठावर. मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला गिफ्ट एम्पर देण्यात आलेले आहेत, आज पाटील नाही आहेत मात्र पाटील यांचा वारसा चालवणारे शरद पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान जोरदार टाळ्या होऊन जा द्या. पहिल्या दिवसापासून ज्याने खरोखर आपल्या मनापासून सर्व पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान केलं आज त्यांचा आपण मेगा सत्कार या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. शरद पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतो. थँक्यू सो मच शरद दादा. आणि अभिदादा आलेले आहेत व्यासपीठावर, भाविक मंडळ डेकोरेटचे प्रोप्रायटर नरेश गुलबी यांना विनंती आहे आपण आपल्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नरेश गुलबी आपण यापुढे या स्पर्धेचे नक्कीच आयोजकांमध्ये त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे, अफाट मेहनत घेतली त्यांनी देखील, त्यांच्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. यस आम्हाला माहिती आहेत पंच बाकी आहेत, पंचाचा विशेष सत्कार असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आता वेल आली आहे या संपूर्ण पंचकृषीमध्ये ज्याने पंचांच्या भूमिकामध्ये या गावाचं नाव उंच केलं श्रीकांतजी मोरे एक लेजेंड पंच यांना मी विनंती करते आपण व्यासपीठावर यायचं. मित्रांनो, पंचांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, कोणत्या प्रकारचा चुकीचा निर्णय दिलेला नाही आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या ग्रुपतर्फे आपण करणार आहोत. जोशी फाउंडेशन त्यांचा स्वागत आणि सन्मान करत आहेत. पंचांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अचूक निर्णय, कोणत्याही प्रकारची इथे गालबोट लागले नाही या स्पर्धेला. सूर्यकांतजी मोरे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. धन्यवाद सूर्यकांतजी मोरे सर, आमचे पंच. त्यानंतर आमचे जे 4 दिवस पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत त्याच्यामध्ये व्यंकटेश्वर सर आपण पुढे यायचंय. व्यंकटेश्वर सर आपको आगे आना है, आपका स्वागत और सन्मान किया जा रहा है टूर्नामेंट के माध्यम से. मित्रांनो, विजय हजारे या ट्रॉफीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पंच म्हणून आणि त्या पंचाचं आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. चेक नो चाचणीस परीक्षा म्हटले की परीक्षक आणि परीक्षेला बसलेले विद्यार्थी जसं रिझल्ट चेक केला जाते तशी गोलंदाजी थ्रो आहे की नाही चेक करण्याचं काम या पंचाने केलेलं आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान जोशी फाउंडेशन संघाच्या माध्यमातून केला जात आहे. धन्यवाद. त्यानंतर संजय पॉल सर आपको आगे आना है, आपका भी स्वागत और सन्मान इस टूर्नामेंट के माध्यम से किया जा रहा है. आमचे चौथे पंच तिसरे पंच आहेत संजय पॉल, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. मित्रांनो, जे पंच आपण पाहता टी व्ही स्क्रीनवर, बाळू पाटील आपण पुढे या. संजय पॉल जे विजय हजारे या ट्रॉफीमध्ये नक्की जर पंचांच्या भूमिकेवरती तुम्हाला पाहायला मिळते त्या पंचांचं आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. स्वागत आणि सन्मान करताना संजय पॉल अमारे अंपायर्स पंचांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. थँक्यू. त्यानंतर आमचे अंकल आमचे काका गोरखनाथ पाटील MCA पंच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच आहेत, आपल्यास विनंती असेल आपण पुढे या. आपला आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत. जोशी फाउंडेशन या संघाच्या माध्यमातून आपला स्वागत आणि सन्मान आम्ही करत आहोत. गोरखनाथ पाटील आमचे काका ठाण्यावरून या पंचाच्या भूमिकेमध्ये लाभलेले आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. त्यानंतर विशेष दोन मिनटं थांबा. चिकने सर तुम्हाला जायचं आहे मला पण माहिती आहे, पण 2 मिनटं थांबा कारण की हा स्वागत पंचांचं आहे आणि पंचांनी जी मेहनत केली आहे नक्कीच खूप चांगली मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. गोरखनाथ पाटील आमचे काका यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. डी जे दीपेश आपण थोडं संगीत नाशिक ढोल लावा कारण की हा मेगा सत्कार असणार आहे, त्या सत्कारानंतर माझा केलं तरी चालेल. मित्रांनो, यानंतर
पहिले डीजेचा धून सुरू होऊ द्या, त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करू। आपण अशा व्यक्तीचा करत आहोत ज्याने खरोखर पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूवर चौकार षटकार विकेट यावर मनोरंजन केलं डीजेच्या माध्यमातून। प्रोफेशनल ऑपरेटर डीजे दीपेश यांचा आपण स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत, कारण की ही धून त्याच्यासाठी मी वाजवले। माझा जवळचा मित्र आहे, वर्ग मित्र डीजे दीपेश, दीपेश नाईक याचा स्वागत आणि सन्मान जोशी फाउंडेशन। तर मॅन ऑफ द मॅच परशु पाटील हा ठरला आहे मॅन ऑफ द मॅच। आपण यायचं व्यासपीठावर सेमी फायनल म्हणजे दोन सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे हा, यस। तर परशु पाटील आपण या, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या परशुसाठी। आज परशु चमकला आणि कारुली टीम नक्कीच चॅम्पियन झाली आहे, त्याकरिता आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावर। आपण नक्कीच सर्वप्रथम श्रीमंत महंत एकनाथ महाराज यांना मी विनंती करतो, आपण गिफ्ट हॅम्पर द्यायचं। गिफ्ट हॅम्पर जो स्पॉन्सर केलेला आहे शरद दादा याच्या माध्यमातून। आमचे गावचे पाटील नाही येत मात्र त्यांची आठवण देवराम पाटील यांच्या स्मरणार्थ हा गिफ्ट हॅम्पर आपण देत आहोत। त्यानंतर आपण पाहतोय आमचे यशवंतजी सोरे साहेब ट्रॉफी देत आहे, ती ट्रॉफी दिनदादा भोईर यांच्या माध्यम देण्यात आलेली आहे। त्यानंतर कल्पेश गुलवी यांच्या माध्यम देण्यात आलेला हा गिफ्ट टॅम्पर कैलासवासी बलिराम गुलवी यांच्या स्मरणार्थ हा गिफ्ट टॅम्पर आहे। तर मित्रांनो पुढील मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव ज्ञानेश्वर चिकने घेतील। तर खेळाडू असेल अंतिम सामन्यातील सामनावीर ज्यांनी 13 धावा करून 2 विकेटी घेतले संदीप नाईक। ओहो पुरानी तलवार धार वही है, संदीप नाईक ठरलाय मॅन ऑफ द मॅच। मित्रांनो अनेक वर्ष सातत्याने टेनिस क्रिकेट बॉल मध्ये आपल्या कारुली गावाचं नाव ज्याने उंच केलं संदीप नाईक 40+ क्रिकेट खेळताना आज पुन्हा एकदा आपल्या संघाला चॅम्पियन बनवलेला आहे। तर या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे संदीप नाईक। आपण पुढे यायचंय, सर्वप्रथम आपण गिफ्ट हॅम्पर देणार आहोत। मी विनंती करतोय अरुण भोईर सरांना आपण आपल्या शुभास्ते हा गिफ्ट हॅम्पर आपण द्यायचं, जो स्पॉन्सर केलेला आहे शरद दादा पाटील श्रीदांत पाटील यांच्या माध्यम देण्यात आलेला हा गिफ्ट हॅम्पर
कैलासवासी देवराम पाटील यांच्या स्मरणार्थ हा गिफ्ट हॅम्पर पण देत आहोत. या स्पर्धेसाठी श्रीमंत एकनाथ महाराज प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक यांच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. संदीप नाईक थांबायचं आपण, अजून एक गिफ्ट हॅम्पर आहे जो शंकरदादा जुकर देतील. कैलासवासी बलिराम गुलवी यांच्या स्मरणार्थ मानेश्री कल्पेश गुलवी यांच्या माध्यम देण्यात आलेला गिफ्ट हॅम्पर आपण देत आहोत. तसेच आमचे अंकल श्रीनाथ पाटील यांना विनंती असेल, जी ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे दिनेश भोईर दादांच्या माध्यमातून ती ट्रॉफी आपण देत आहोत. खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या स्पर्धेसाठी संदीप नाईक आणि जय बजरंग कारोली संघाला भरपूर शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आपण बक्षीस समारंभ खऱ्या अर्थाने सुरू करत आहोत. हे बक्षीस काढताना मित्र आम्ही पूर्णपणे कमिटीला त्याची कल्पना दिली आहे. कोणाला कोणाच्या किती धावा कोणाच्या किती विकेट ही पूर्ण कल्पना नक्कीच जोशी इलेवन भादवड संघाला दिलेले. त्यानंतर ज्ञानेश्वर मुकादम स्कोरर आणि पूर्ण आमच्या टीमच्या वतीने हे सर्व काढण्यात आलेले. प्रथम आपण जाऊया चौथा क्रमांक हे पारितोषिक देणार आहोत आणि चौथा क्रमांक आहे नाना स्पॉट टेमघर. नाना स्पॉट टेमघर संघाचे खेळाडू मला वाटतं इथे गुरु मात्रे ओ गुरु ओजा शिरू पुढच्या स्पर्धेला तुम्हाला शुभेच्छा. या स्पर्धेमध्ये आपला चौथा क्रमांक आलेला आहे तर आपण व्यासपीठावर यायचे. मित्रांनो गुरु मात्रे येत आहे, गुरुनाथ मात्रे त्याच्या हातामध्ये आम्ही हा चौथा पारितोषिक जो आहे वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाही का यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा पारितोषिक जो आहे. आणि मी विनंती करतोय जगदीश नाईक आपणच आपल्या शुभहस्ते दिलं तर खूप चांगलं वाटेल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टेमघर संघ जर खेळला नसता तर कालवार आणि जय बजरंग कारोली संघ फायनलमध्ये खेळला नसता तर टेमघर संघ ठरलाय चौथा पारितोषिक देताना जगदीश नाईक. त्यानंतर आपण जाणार आहोत तिसऱ्या क्रमांकाकडे. हे चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण असं काढलं होतं की सेमी फायनलच्या अगेन्स्ट जो संघ हरला होता त्याला चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि फायनल संघाच्या अगेन्स्ट जो संघ पराभूत झाला होता त्याला तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. तर तिसरा क्रमांक जातोय मरुआई दिवे या संघाला. मरुआई दिवे संघाने खूप चांगली मेहनत केली, चालू स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. मी विनंती करतो अरुण सर भोईर यांना आपण जागर उभं राहायचं आहे. दिनेश दादा भोईर आपण देखील जागर उभं राहायचं आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण आपल्या शुभहस्ते द्यायचं आहे जो स्पॉन्सर केला आहे मानसी प्रदीप पाटील दादांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आणि तो पारितोषिक देताना आपण पाहतोय आमच्या व्ही आय पी डाईजवर आमचे पाहुणे. नक्कीच कैलासवासी विनोद महादू पाटील यांच्या स्मरणार्थ तो पारितोषिक आहे आपण देत आहोत मरुआई दिवे संघाला. मी विनंती करेल पाहुण्यांना की आपण आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. खास करून कल्पेश गुलवी यांना मी विनंती करतो आपण जागेवर उभं राहायचं आहे आणि त्यांच्यासोबत आमचे भाऊजी आपण देखील जायचं आहे. कारण की हा पारितोषिक आपण दोघांनी मिळून द्यायचा आहे आणि पारितोषिक आपण देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक. तीन गोलंदाज असे होते त्यांनी या स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. 49 धावा देऊन 6 फलंदाज बाद केले होते परशु कारिवली याने. 42 धावा देऊन 6 फलंदाज बाद केले होते राजू मरवाई दिवे याने. मात्र उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक जात आहे त्या खेळाडूला ज्याचा रन रेट खूप कमी होता. कालिका माता कालवार संघाचा प्रवीण 6 फलंदाज बाद केले फक्त 32 धावा देऊन. हा पारितोषिक देण्याकरिता दीपेश कबीर चौधरी आमचे भाऊ आणि सोबतच कल्पेश गुलवी यांच्या शुभहस्ते हा पारितोषिक आपण देत आहोत खेळाडूला जो स्पॉन्सर केला आहे दिनेश दादा भोईर यांच्या माध्यमातून हा पारितोषिक आपण देत आहोत. तर हा पारितोषिक घेण्याकरिता खेळाडू आलेला आहे. हा पारितोषिक देताना कल्पेश गुलवी आणि आमचे दीपेश भाऊ यांच्या शुभहस्ते हा पारितोषिक आपण देत आहोत. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा. त्यानंतर आपण देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक. मी पाहुण्यांना विनंती करीन आपण जागेवर उभं राहायचं आहे. पाहुणे आहेत हा बक्षीस देण्याकरिता शंकरदादा जुकर आपण उभे राहायचं आहे आणि तसेच दिनेशदादा भोईर आपण जागेवर उभं राहायचं आहे. आपल्या शुभहस्ते हा पारितोषिक आम्ही देत आहोत.
मित्रांनो बघा, मला वाटते या भिवंडी तालुक्यामध्ये पहिली अशी स्पर्धा असेल ज्या स्पर्धेमध्ये डॉट चेंडू सर्वात जास्त खेळले गेले. म्हणजे ही जी खेळपट्टी होती ती फलंदाजांसाठी खूप कठीण होती, मात्र अशाही परिस्थितीत तीन फलंदाज असे होते ज्यांनी चांगली कामगिरी केली. त्याच्यामध्ये दीपक पाटील कालिका माता कालवार संघाचा 53 धावा केल्या, नंदू कालिका माता कालवार संघाचा त्याने 53 धावा केल्या. मात्र उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक जात आहे ज्याने 67 धावा केल्या, जय बजरंग कारिवली संघाचा परशु ठरलाय. परशु आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि हा पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तो पारितोषिक आपण देत आहोत. दिनेश दादा भोईर स्वतः हा पारितोषिक देणारा आहे, सोबतच शंकर दादा जुकर यांच्या शुभहस्ते हा पारितोषिक आपण देत आहोत. उत्कृष्ट फलंदाज हा पारितोषिक आपण देत आहोत. परशु पाटील कारिवली, जय बजरंग कारिवली, 67 धावा केले आपले आपल्या संघाला अंतिम विजेतेपद पटकावून दिलं. नक्कीच वय 40 गाठल्यानंतर देखील तोच दरारा क्रिकेटमध्ये परशु पाटील याचा, आणि आज नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहतो त्यांना टीव्ही मॉनिटरवर. शंकरदादा जुकर आणि त्याचबरोबर दिनेशदादा भोईर यांच्या शुभहस्ते हा बक्षीस आपण देत आहोत. अभिनंदन अभिनंदन विजेत्यांचे अभिनंदन. डीजे मास्टर आपण धुवून द्या जरा विजयाची. उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक जाते परशुच्या खात्यामध्ये. त्यानंतर द्वितीय विजेता हे पारितोषिक आपण देणार आहोत. मी सिद्धार्थ पाटील अंकल यांना विनंती करतो आपण जागेवर उभा राहायचा आहे आणि आपल्या शुभहस्ते हा दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आपण द्यायचा आहे. कैलासवासी विनोददादा महादू पाटील यांच्या नावाने हा पारितोषिक आहे आणि तो पारितोषिक देण्याकरिता संघाचं नाव आहे, सांगायची काही गरज नाहीये. मात्र नक्कीच भले चॅम्पियन नाही झाले, मात्र चॅम्पियनसारखा क्रिकेट त्यांचा नक्कीच पाहायला मिळाला. जय कालिका माता कालवार संघ, रनर्स हा संघ ठरलेला आहे. सदाबहार खेळ केला या संघाने पहिल्याच दिवशी. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॉलिंगच्या आधारे अंतिम फेरीमध्ये पोहोचले, मात्र अंतिम फेरीमध्ये पराभूत झाले. कॅश प्राईज महंत आमचे महाराज उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये. महंत एकनाथ महाराज यांच्या माध्यमातून प्राईज देण्यात आलेला आहे. स्पर्धेतील सर्वात मोठा पारितोषिक, ज्या पारितोषिकासाठी खऱ्या अर्थाने जे खेळाडू धडपड करत असतात तो पारितोषिक इथे जाहीर करण्या अगोदर मी पाहुण्यांची नावं आवर्जून घेईल. मालिकावीर हा पारितोषिक आहे, शेवटचा प्रथम पारितोषिक. तर मालिकावीर ट्रॉफी आपण देणार आहोत सर्वप्रथम. नक्कीच थोडस कालवार संघाला काही घोषणा द्यायच्या आहेत आपल्या या व्यासपीठावरून. हॅलो, मी कालवार संघ कालिका माता कालवार संघातर्फे पंडित दादांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत साथ दिली आणि खूप सहकार्य केलं, आमच्यासोबत हमेशा राहिले, असे आमचा पाठिंबा देत राहा अशी अपेक्षा करतो. नक्कीच तुमच्या सर्व संघाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. आता वेळ झाली आहे मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज ही ट्रॉफी देण्याकरिता यशवंतजी सोरे साहेब यांना मी विनंती करतोय आपण जागेवर उभं राहायचं आहे. तर ही ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे कैलासवासी विनोद महादू पाटील यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी आहे आणि ती ट्रॉफी मानसी प्रदीप पाटील यांनी दिलेली आहे आणि ती ट्रॉफी देण्याकरिता यशवंतजी सोरे साहेब यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभहस्ते द्यायचं आहे. मालिकावीराच्या या स्पर्धेमध्ये फक्त दोन खेळाडू नक्कीच रेसमध्ये होते, अष्टपैलू खेळाडू होते, त्यामध्ये परशुने 67 धावा देऊन 6 विकेट घेतले. मात्र मालिकावीर हे पारितोषिक जात आहे 84 धावा करून 2 विकेट घेत मालिकावीराचं पारितोषिक जात आहे मरवाई दिवे संघाचा सुधाकर. सुधाकर इज अ मॅन ऑफ द सिरीज, या स्पर्धेतील सर्वात मोठा पारितोषिक जो आहे मालिकावीर या चषकावर आपलं नाव कोरलेलं आहे. सुधाकर आपण पुढे यायचं आहे. यशवंतजी सोरे साहेब यांच्या शुभहस्ते हा पारितोषिक आपण देणार आहोत. सुधाकर या खेळाडूला ज्याने अफाड मेहनत करून
एक चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला नक्कीच या स्पर्धेमध्ये चांगला स्थान निर्माण करून दिलं आणि ठरलंय मालिकावीर आपण व्यासपीठावर यायचं. मुरवाई दिवे टीमचे सुधाकर आपण यायचं. हा पारितोषिक घेताना आपण पाहताय मरुआई दिवे संघाचे सुधाकर जे ठरल्यात मालिकावीर. आता वेळ आली आहे मी सर्वप्रथम पाहुण्यांची नावं घेईन त्यानंतर हा प्रथम पारितोषिक जो चषक आहे आणि कॅश प्राईज जे आहे आपण ते अनाउन्समेंट करणार आहोत. मात्र मी सर्वप्रथम यशवंतजी सोरेसाहेब महंत एकनाथ महाराज यांना मी विनंती करतो आपण जागेवर उभं राहायचं आहे आणि संपूर्ण व्यासपीठ आपण देखील उभं राहिलं तर काही हरकत नाही आहे. त्याच्यामध्ये वंडरऑफ ब्युटी जगदीश नाईक दीपेश भाऊजी त्याचबरोबर शंकरदादा जुकर सेनाजी पाटील अंकल त्यानंतर आपण पाहतोय दिनेशदादा भोईर आणि अरुणजी भोईर सर संपूर्ण व्यासपीठ. आता वेळ झाली आहे चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन नवीन वर्ष सुरू झालेलं आहे असंच म्हणूया क्रिकेटच्या माध्यमातून न्यू पोर्टिप्लस संघटनेच्या माध्यमातून आणि चॅम्पियन संघ ठरलेला आहे. येस नवीन 40 प्लस चाचणी स्पर्धेचा चॅम्पियन संघ जय बजरंग कारिवली. हिप हिप उर्रे हा प्रथम पारितोषिक जो आहे ही ट्रॉफी आहे कलासवासी विनोद दादा पाटील यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे आणि मान्यश्री प्रदीप दादा पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला ही ट्रॉफी लागू केली आहे. तसेच त्यांना या स्पर्धेच्या माझे कॅश प्राईज दिली जात आहे. महंत एकनाथ महाराज यांनी या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक दिलेला आहे. महाराजांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद एकनाथ महाराज यशवंतजी सोरेसाहेब सिन्हाजी पाटील अंकल. आणि नक्कीच इथून कोणाचा चुकून जर स्वागत आणि सन्मान राहिला असेल मला तरी नाही वाटत कोणी राहिला असेल मात्र तरी देखील दिलगिरी व्यक्त करतो मी या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जोशी फाउंडेशन आयोजित चाचणी स्पर्धा 2022 ही स्पर्धा इथे संपन्न होतोय. मी आपली रजा घेतो संदेश पाटील आमचे कॉमेंटर सुनील शिळके सर त्याचबरोबर कॉमेंटर ज्ञानेश्वर चिकने सर मोहनदादा भोईर आणि आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम सर आणि तसेच आमचे पंच आपली रजा घेत आहेत. जय जय महाराष्ट्र. हा एक राहिला मंडळाचे जेवढे सभासद आहेत सर्वांनी एकत्र जमायचं आहे. आपण कुठेही असाल एकत्र व्हा. आपण महाराजांच्या जोडीला सेल्फी फोटो काढत आहेत कारण की महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर सर्वांवर आहे. धन्यवाद महाराज. आपण नक्कीच महाराजांकडे वेळ नसताना देखील प्रवचन महाराजांचं सुरू आहेत सर्व ठिकाणी आणि महाराज नक्कीच इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि आजचा कार्यक्रम इथे समाप्त झालेला आहे. डीजे दीपेश आपला माईक आपण जमा करायचा आहे. थँक्यू प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाटिलगास. थँक्यू.